राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी, उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी जळगाव शहरातील पाटील मळ्याला भेट देऊन नागरिकांची समस्या जाणून घेतली आहे. 8 दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटील मळा येथील जवळपास 14 घरांची पडझड झाली आहे. पडझड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची तारंबळ उडाली आहे. हे समजताच सुरेश अंगडी आणि अनिल बेनके यांनी या भागचा दौरा केला असता काही पडझड झालेल्या रहिवाशांशी संवाद साधला आहे व त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना यावेळी आश्वासन देण्यात आले. तुम्ही जेवढे मदत करा तेवढे करा, येणार थांबायचं. यावेळी काही महिला वर्गाने आपल्या समस्येच्या व्याख्या मांडल्या. माझं नाव सुवर्ण आहे. आमचं घर पूर्ण पडले ते आम्ही बाडोत्री राहतो. तिथं माझ्याकडे काय एक वाटी पण नाही. ते सगळी पूर्ण काय काय संसारला आहे ते सगळी चांदी सोनं मुलगीसाठी मी सगळी करून ठेवलेलं सगळी बर्बाद झालं ते माझ्याकडे. आता काय नाही, मी तेवढंच आहे बघा. ते तेवढंच मालकाला मालक पण हात यायला येईना तिकडं. ते सगळी माझंच लॉस झालं. मी 5 वर्ष आहे तिथं का बाडोत्री. 5 वर्षापासून इथेच बाडोत्री आहे मी. सगळी काय टीव्ही फ्रीज सगळी काय काय सगळी सामान बाद झालं ते. मी तेवढंच बाहेर आहे बघा. आम्ही तिघंच आहे. आमचा नवरा पण नाही. नवरा पण 2 वर्ष झालं नाही. मग दोन एक मुलगी एक मुलगा आहे माझं आणि मी आहे. मी राबूनच खात होते. ते मॅट आणि पिलोकोर पडदा वगैरे विकतो मी गणपती गल्लीत. ते विकून आम्ही घर चालत होतं. पहिलाचं कस काय काय आहे सगळी बाद झालं बघा. आमचं जीव तेवढाच आहे पोरांचा आणि माझं. आता बाहेरच आहे आम्ही सगळी बघायला. आणि मालकचं पण कोण बी येई ना. ते त्यांनी कोल्हापूरला राहतात मालक. त्यांना पण यायला होईना. त्यांनी पण सगळी गल्लीतलं हेल्प करायला खरं सामानच काढायला येई नाही. एक बी सगळी सामान बी बाद झालं. ते सगळं काय काय झालं तुमच्या इकडे नुकसान. पाणी आतापासून भरून सगळं भिंती सर कोसळले वरची भिंत कोसळले खाली सर पाणी भरून लिकेज झालं सर खाली. ते बी कोसळ खरं काढलं भांडी कोणी सगळं काढलं. अवस्था नाही का याच्यामध्ये सध्याला झालेलं म्हणजे घराघरातून भरपूर नुकसान झालेलं आहे. लोकांच्या घरातनं भांडी पण होऊन गेलेली आहेत. अन्नधान्य भांड सगळं होऊन गेलेलं आहे. त्यानिमित्तानं काल इथं एक बाळकृष्ण गोपाळ टोपिनकटी एक थोर व्यक्ती आहेत आमच्या या वार्डातले समाज कार्य करतात. त्यांनी सतत आजपर्यंत समाज भरपूर समाज कार्य करत गेलेत आणि त्यानिमित्तानं त्यांनी इथं आज काल इथं त्यांनी स्वतःच्या ह्याच्याने टोपिनकटी बाळकृष्ण टोपिनकटी यांनी स्वतः यांनी जवळजवळ 3500-4000 लोकांचा स्वयंपाक करून त्यांनी स्वतः घराघरातून लोकांच्या जाऊन वाटून इथं पण लोकांची सोय केलेली. आंबेवडीला जाऊन पोचवले, शाहूनगरला पोचवले, कुठं कुठं जिथं जिथं पाणी आहे तिथं तिथं सगळ्यांना पोचवले त्यांनी. आणि त्यांनी भव्य असं दिव्य काम केलेत. आणि प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. प्रशासनचं ह्या वार्डामध्ये लक्ष नाही आहे. आता माननीय अंगडी साहेब आलेले आहेत. त्यांनी पाटीलमाळ्यामध्ये जाऊन आता देखभाल सगळं बघायला येत आहेत काय. तर आम्हाला त्यांनी बघून येऊन पब्लिक फक्त बघायची आशा नाही आहे पब्लिकला की त्यांनी काहीतरी समजून गरिबांना मदत करावी घराघरातून पोचावी. आता परवा दिवशी कॉर्पोरेशनला महानगरपालिकांना फोन केलेला होता की इथं इथं अमुक एकट्यांचं कांगलेवलीमध्ये घर पडलेलं आहे आणि तुम्ही या म्हटल्यावर त्यांनी म्हटले तुम्ही दुसरा नंबर लावा ह्यो नंबर लावा. तरुण भारतमध्ये नंबर दिलेले होते हेल्पलाईनला. कुणी काही तर ते प्रशासन दखल घेना. आता इथं पण महालक्ष्मी मंदिरकडं भांद्र गल्लीमध्ये पण एक घर पडायला आलेलं आहे. आता आम्ही त्यांना फोन केलेलं तर त्यांनी काय म्हणतात ह्या नंबरला लावा त्या नंबरला लावा. मग आम्ही कुणाकडं म्हणून बघणार, जनता कुणाकडं म्हणून बघणार. या नेते मंडळींना निवडून द्यायचं फक्त आम्ही, बाकी काही नाही. मग त्याच्यातनं जे एक थोर व्यक्ती म्हणून बाळकृष्ण गोपाळ टोपिनकटी यांनी स्वतः येऊन समाजसेवा केली. काल जवळजवळ 3500-4000 लोकांचा स्वयंपाक केले त्यांनी काय स्वतःच्या ह्याच्यासाठी केले नाही. आज पण जवळजवळ 2500 लोकांचा स्वयंपाकाचे हे करायला तयारी करायला आहेत. कडधान्य अन्य सगळं आणलेलं आहे. आणि कालचं जसं त्यांनी सहकार्य केले तसं आज पण त्यांनी सहकार्य करणार आहेत. त्यांनी काय म्हणजे लोकांच्या घराघरातून जे स्वयंपाक बनवलेलं आहे ते पोचवा म्हणून लोकांना कळकळीची विनंती करून सांगायलेत त्यांनी. आणि त्यांच्यासाठी असे थोर व्यक्ती या समाजामध्ये
मिळण्याचे फार कमी लोक असतात. त्याच्यासाठी प्रशासनाने थोडं लक्ष देऊन त्या भागाची सुधारणा. पडझड झाल्याने या भागातील नागरिकांना समाजसेवक सह अन्य महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे व सामाजिक संस्था यावेळी या नागरिकांना मदत करत असल्याचे यावेळी दिसून आले. जेवणाची व्यवस्था तसेच त्यांना लागणारे इतर काही आवश्यक बाबी पळवण्यात येत असल्याचे दिसून आले. पाटील गल्ली या परिसरामध्ये रहिवासी बहिरजी शिवाजी भातकांडे, शांता बोंगाळे, सुनील गावडा पाटील, पार्वती कांबळे, एस डी देसाई, प्रवीण तेजम, आनंद बोंद्रे, महादेव कायले, रफिक बेंद्रे, महेश भातकांडे, महेश कंगराकर सह इतर अन्य रहिवाशांनीही साचलेल्या पाण्यामुळे नुकसान झाल्याचे समजते. सध्या या ठिकाणी मदत कार्यही सुरू असून सरकारकडून मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे.